थाना क्षेत्र में 6 सितंबर को गाड़ी चोरी जाने का मामला सामने आया था। पुलिस ने इस मामले में 15 सितंबर को पेट्रोलिंग के दौरान एक शातिर आरोपी को मुद्देमाल सहित गिरफ्तार किया है। तहसील थाना क्षेत्र में 6 सितंबर को गाड़ी चोरी जाने का मामला सामने आया था। फिरियादी राजेंद्र मसदकर अपने बेटे के साथ गणपति सजावट सामान खरीदने गांधी पुतला गए थे। सामान लेने के लिए उन्होंने गांधी पुतला स्थित शांता साड़ी नामक दुकान के सामने अपनी एक्टिवा गाड़ी हैंडल लॉक लगाकर चले गए। कुछ समय बाद जब वे वापस आए, वहां गाड़ी नहीं थी। उन्होंने आसपास पूछताछ की, लेकिन कुछ भी हासिल नहीं हुआ। आखिरकार राजेंद्र ने तहसील थाना जाकर गाड़ी गुम होने की शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलते ही तहसील पुलिस की टीम जांच में जुट गई। 15 सितंबर को पुलिस को गुप्त जानकारी मिली कि नितिन खेड़िया नामक आरोपी सफेद कलर की एक्टिवा गाड़ी के साथ में अस्पताल के पास खड़ा है। जानकारी मिलते ही टीम ने जाल बिछाकर आरोपी को अपने गिरफ्त में लिया। दिनांक 5/9/2021 रोजी इतवारी सरापा लाइन गांधी चौकात फिर्यादी राजेंद्र भीमराव मसदकर वय 58 वर्ष पीएस कडन्ना हे खरेदी करता आले असता त्यांनी गांधी चौकात एका दुकानासमोर त्यांची ऍक्टिवा गाडी MH49L1457 किंमत 20,000 रुपये ठेवली होती। ती अज्ञात चोराने चोरून नेल्याने पोलीस स्टेशन तहसील येथे दिनांक 6/9/2021 रोजी अपराध नंबर 721/2021 कलम 379 भादवी अन्वये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंद झालेला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये तसेच पोलीस स्टेशनच्या इतर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आमच्या अधीनस्थ हेड कॉन्स्टेबल संजय शाहू कुसराम आणि त्यांचे पथक रात्री शोध घेत असताना त्यांना एक संशयित आरोपी नितीन दिलीप रेवडिया वय 32 वर्ष राहणार कीर्तीनगर नरसारा पोलीस स्टेशन हुडकेश्वर हा मिळाला। तो शहरातील अट्टल चोरी घरफोडी करणारा गुन्हेगार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून विचारपूस केली असता दिनांक 5/9/2021 रोजी चोरीस गेलेली ॲक्टिवा त्याच्याकडून आम्ही रिकॉर्ड केलेली आहे। आरोपी नितीन दिलीप रेवडिया वय 32 वर्ष राहणार हुडकेश्वर हा घरफोडी करणारा अट्टेकर गुन्हेगार असून तपासामध्ये हे निष्पन्न झाले आहे की पोलीस स्टेशन सीतामर्डी येथे घरफोडी 454/380 भादवी तसेच पोलीस स्टेशन नंदवनमध्ये घरफोडीमध्ये गुन्हा तो महिन्यापासून फरार होता। आता आरोपीला अटक केली असून विद्यमान कोर्टात त्याचा पिसार घेण्यात येईल। आरोपी हा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात सुद्धा त्याने समावेश आहे। त्याच्यामुळे अनेक गुन्हे उघडीस होऊ शकता नाकारता येत नाही। सध्या आरोपीकडून 20,000 ॲक्टिवा MH49L1475 ही रिकॉर्ड करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे। आरोपी नितीन दिलीप रेवड्या हा सराईत गुन्हेगार आहे। यांची गँग आहे। याचे इतर साथीदार सुद्धा आम्ही शोध घेत आहोत आणि अनेक वर्षापासून चोरी घरफोडी करण्याच्या सवयीचे आहेत। चोरी करून मौज मजा करायची हा त्यांच्या यामागील उद्देश होता। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN न्यूज नागपूर।